नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकृत्यांचं वर्गीकरण या शिष्यवृत्तीतील घटकामध्ये या ठिकाणी आपण काही उदाहरणं बघूयात। या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे, सर्वांनी काळजीपूर्वक बघा। या ठिकाणी चार आकृत्या दिलेल्या आहेत, एक आकृती तीन आकृत्यांपेक्षा भिन्न आहे, ती आपल्याला शोधायची आहे। आता आपण जर काळजीपूर्वक बघितलं तर प्रत्येक आकृतीचे चार भाग केलेले आहेत, चार भाग केलेले आहेत। आणि पहिला भाग आणि तिसरा भाग यामध्ये काय संबंध आहे हे आपल्याला ओळखायचं आहे। पहिला भाग आणि तिसरा भाग यामध्ये पहिल्या भागाची आरशातील प्रतिमा ही तिसऱ्या भागामध्ये आहे। दुसरा भाग आणि चौथा भाग या ठिकाणी काय संबंध आहे, तर दुसऱ्या भागाचं पाण्यातलं प्रतिबिंब हे चौथ्या भागामध्ये आहे। आता दुसऱ्या आकृतीमध्ये तसा संबंध आहे का? बघा, पहिल्या भागामध्ये ही जी आकृती आहे हिची आरशातील प्रतिमा तिसऱ्या भागामध्ये आहे, दुसऱ्या भागामध्ये हे जे चिन्ह आहे याचं पाण्यातील प्रतिबिंब चौथ्या भागामध्ये आहे। त्याचप्रमाणे तिसऱ्या आकृतीमध्ये बघा, पहिल्या भागामध्ये जे चिन्ह आहे तिसऱ्या भागामध्ये त्याची आरशातील प्रतिमा नाही, पाण्यातील प्रतिमा आहे। त्याचप्रमाणे दुसऱ्या भागामध्ये जे चिन्ह आहे त्याची आरशातील प्रतिमा या ठिकाणी दिलेली आहे, म्हणजे पाण्यातील प्रतिबिंब नाही। चौथ्या भागामध्ये जर आपण बघितलं तर पहिल्या भागाचं आरशातली प्रतिमा ही तिसऱ्या भागामध्ये आहे आणि दुसऱ्या भागाची पाण्यातलं प्रतिबिंब हे चौथ्या भागामध्ये आहे। म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की प्रत्येक आकृतीमध्ये पहिला भाग आणि तिसरा भाग यामध्ये आरशातील प्रतिमा आहे, दुसरा भाग आणि चौथा भाग यामध्ये पाण्यातील प्रतिबिंब आहे। फक्त आकृती क्रमांक तीन अशी आहे का त्या ठिकाणी पहिला भाग आणि तिसरा भाग या ठिकाणी आरशातील प्रतिमा न येता पाण्यातलं प्रतिबिंब आहे। म्हणजे आकृती क्रमांक एक, आकृती क्रमांक दोन आणि आकृती क्रमांक चार यांच्यामध्ये एक समान गुणधर्म आहे, तर आकृती क्रमांक तीनमध्ये तो समान गुणधर्म आढळत नाही, म्हणजे आपली गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक तीन।